फाल्गुन महिन्यात रंगांचा सण होळी उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून होलाष्टक सुरू होते. फाल्गुन अष्टमी ते होलिका दहन असे 8 दिवस होलाष्टकात मांगलिक व शुभ कार्य निषिद्ध मानले जातात. या 8 दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी देवतांची पूजा करण्यासाठी हे दिवस अतिशय शुभ मानले गेले आहे. होलाष्टक या काळात कोणतीही कामे करण्यास मनाई आहे, आपण ते जाणून घेऊ. होलाष्टकच्या 8 दिवसात शुभ कार्य न करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. त्यानुसार फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथीला कामदेवाने शिवाची तपश्चर्या भंग केल्यामुळे कामदेवाची राग झाली होती. तसेच दुसऱ्या एका कथेनुसार राजा हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका हिच्यासह पुत्र प्रल्हादला भगवान विष्णूच्या भक्तीपासून दूर करण्यासाठी या 8 दिवसात प्रचंड यातना दिल्या होत्या. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंडन समारंभ इत्यादी शुभ कार्य करण्यासाठी होलाष्टक कालावधी अशुभ मानला गेला आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होते. होलाष्टक करताच हिंदू धर्माशी संबंधित 16 संस्कारांसह कोणतेही शुभ कार्य करू नये. नवीन घर घेणे असो की नवीन व्यवसाय सुरू करणे असो, सर्व शुभ कार्य या दिवसात थांबतात. या दरम्यान कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शांतीही केली जाते. एकीकडे होलाष्टकमध्ये 16 संस्कारांसह कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे, तर हा काळ देवभक्तीसाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. होलाष्टकच्या काळात दान केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. तसेच या काळात मनुष्याने अधिकाधिक भागवत भजन आणि एक वैदिक अनुष्ठान करावे, जेणेकरून मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतानुसार होलाष्टकात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यही चांगलं राहतं.